दिवंगत आमदार अनिल बोबरेंना टेम्पोचे जनक म्हणतात आणि ती योजना त्यांनी मांडली असं म्हटलं जातं, हे खरं आहे का? 35 वर्ष आपण टेम्पोच्या भोवती आपला आमदार फिरतो. मी जर आमदारकी त्यावेळेस अपक्ष केली नसते टेम्पो दिसला असतं का? आज 25 वर्षानंतर म्हणजे साधारण 1995 नंतर आज 24 ला तुम्ही उद्या 99 पासून हा 99 पासून इतक्या वर्षानंतर आठपडीच्या अस्मितेचा विषय पुन्हा घ्यावा असं का वाटलं तुम्हाला? यांना मदत करून जर माझ्यावरच म्हणजे इतर संस्थांमध्ये जर हात घालत असते तर हे लोकांना पटत नाही ना आमच्या. म्हणजे एवढं तुम्हाला सढळ हातानं मदत केली आणि माझ्यावर आरोपही करतात, त्यामुळे ह्या आरोपाला सगळ्या उत्तर द्यासाठी माझी उमेदवारी आहे. माझ्या तालुक्यानं मला उभा केली 2009 ला आणि 2014 ला तुमच्याच मतदारसंघातले तुमच्याच तालुक्यातले गोपीचंद पडळकर निवडणुकीच्या रिंगणात होते. आठपडीच्या अस्मिता म्हणून त्यांना पाठिंबा द्यावा वाटला नाही का? उमेदवारीबद्दल दोघांनी एकत्रित राहून तुमचा विचार करू असं मला बोललं होतं. जवळजवळ माझा विजय आठपडीतच आहे. आठपडीतच विजय घाटून येईल ते मला लीडच असेल. टेंबूची संकल्पना नक्की कुणाची? तुमच्या अपक्ष उमेदवारीच्या पाठीमागे नक्की देवेंद्र फडणवीस आहेत की जयंत पाटील आहेत? गोपीचंद पडळकर तुमच्याच तालुक्यातले आहेत आत्ता ते आणि त्यांचे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत की कसे? आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. नमस्कार, मी दत्तकुमार खंडावळे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आज आपल्यासोबत खानापूरचे माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख हे आज आपल्यासोबत संवाद साधायला आलेत. आत्ता सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे, अण्णा स्वतः विधानसभेची उमेदवारी करत आहेत आणि आज त्यांची भूमिका, उमेदवारीच्या मागची त्यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट करण्यासाठी सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओत आले आहेत. अण्णा नमस्कार. नमस्ते. प्रथमतः तुम्हाला वज्रधारीकडून शुभेच्छा. तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा आहे अण्णा, तुम्ही आठपडीची अस्मिता घेऊन सध्या निवडणुकीच्या मैदानात उभं राहिलाय, अस्मितेला प्रतिसाद आहे का लोकांचा, काय सांगाल? फार चांगला प्रतिसाद आहे. 25 वर्ष थांबलो, हा 95 ला उभा राहिलो, टेम्पोचं काम माझ्या तुमच्याच कालखंडात सुरू झालं, कालखंडात माझ्या चालू झालं आणि 2007 ला हे कृष्णा खोऱ्याचा लवाद संपणार होता, पाणी कर्नाटक आंध्रला जाणार होतं. जर त्यावेळेस मी आमदार अपक्ष झालो नसतो तर ही स्कीमच झाली नसती. तुम्ही आता हा मुद्दा काढलाच तर सलग त्याला लागून प्रश्न विचारतो. टेम्पोचा विषय आपल्या मतदारसंघात टेम्पोचं राजकारण प्रचंड चालतं, गेली 20-25 वर्ष टेम्पोच्या अवतीभोवती राजकारण फिरतं. 35 वर्ष हा त्यात दुरुस्ती करतो, 35 वर्ष राजकारण टेम्पोच्या अवतीभोवती फिरते. टेम्पोच्या शुभारंभाचा नारळ तुमच्या कालखंडात तुमच्या कारकिर्दीत फुटला, असं असताना गेल्या 25 वर्षात टेम्पोवरनं राजकारण करताना तुम्ही कधी दिसला नाही. नागनाथांच्या सगळ्या आंदोलनात मी आहे, 32 वर्ष आंदोलन. मला काय म्हणायचं, टेम्पोच्या मुद्द्यावरून राजकारण करताना तुम्ही कधी दिसला नाही? राजकारण करणं आणि पाणी आणण्यासाठी जे महत्व, त्यामध्ये नागनाथांच्या सारखा एक खंबीर नेता पुढे होता, डॉक्टर पाटणकरांच्या सारखा अभ्यासू माणूस होता, बाबूराव गुरवांचे प्राध्यापक बाबूराव गुरव होते, आबासाहेब म्हणजे गणपतराव देशमुख होते, म्हणजे आम्ही 4-5 जण त्यामध्ये होतो आणि बाकीचे कार्यकर्ते फार होते. दिवंगत आमदार अनिल बोबर यांना टेम्पोचे जनक म्हटलं जातं, परत सदाशिव पाटील माजी आमदार
ते पण सांगतात की टेम्बूसाठी मी प्रयत्न केला, मी 1200 कोटीचा निधी आणला. मी इकडून दोन्ही बाजून दावे होत असताना टेम्बूचं श्रेय घ्यायला तुम्ही कधी पुढे येत नाही. मी त्या दोघांनाही निवडून दिलं. ह्या टेम्बूसाठी तर मी एक पाऊल मागं सरलं आणि त्यांना निवडून दिलं. कारण मला दुष्काळातला साखर कारखाना चालवणं आणि आमदारकी ह्या दोन्ही पदाला मी न्याय देऊ शकत नाही असं मी स्वतःशी ठरवलं. मग हे पळते तर ह्यांना पाठिंबा देण्याचं मी काम केलं म्हणून तर ते पळाले. 1995 तुम्ही सिटिंग आमदार होता. त्यानंतरच्या 99 निवडणुकीत तुम्ही उमेदवारी न करता अनिल बाबर यांना पाठिंबा दिला. तुम्हाला त्यावेळेस लढावं वाटलं नाही का? लढावं वाटलं पण मी पाणी नसल्यामुळं ऊस नाही म्हणजे बाहेरून ऊस आणायचा आणि कारखाना चालवायचा हे फार मोठं एक आव्हान होतं माझ्यापुढं. त्यामुळं प्राधान्य तिथल्या प्रगतीच्या दृष्टीने ती कारखानदारी चालली पाहिजे त्यामुळं मी दिलं. आणि बाकीच्याही संस्था माझ्या चांगल्या चालतात. सुतगिरणी असेल, दूध संघ असेल, बँक असेल, शिक्षण संस्था आहे, ह्या सगळ्या संस्था माझ्या चांगल्या चालतात. एकच अडचणीत उसामुळं मी अडचणीत आलो. आमदारकीपेक्षा तुम्हाला ह्या सगळ्या संस्था आणि तालुक्याची प्रगती महत्त्वाची वाटते? म्हणजे आमदारकी करणं म्हणजे कशाकरता मग राजकारण करायचं तेवढ्यासाठी ह्या सगळ्या संस्था स्वतःच्या पायावरती चांगल्या पद्धतीने चालल्या आणि मेरिटवरती माझ्या संस्था चालतात. आज 25 वर्षानंतर म्हणजे साधारण 1995 नंतर आज 24 तुम्ही 99 पासून. हा 99 पासून. इतक्या वर्षानंतर आठपडीच्या अस्मितेचा विषय पुन्हा घ्यावा असं का वाटलं तुम्हाला? यांना मदत करून जर माझ्यावरतच म्हणजे इतर संस्थांमध्ये जर हात घालत असतील तर हे लोकांना पटत नाही ना आमच्या. म्हणजे एवढं तुम्हाला सढळ हातानं मदत केली आणि माझ्यावर आरोपी करतात त्यामुळे ह्या आरोपाला सगळ्या उत्तर द्यासाठी माझी उमेदवारी आहे. माझ्या तालुक्यानं मला उभा केलं. बरं, 1999 पासून तुम्ही पाठिंब्याचं राजकारण करताय. 99 आमदार अनिल बाबर यांना पाठिंबा दिला. त्यानंतर 2004 निवडणुकीत सदाशिव पाटलांना पाठिंबा दिला. परत 14 तुमचे बंधू निवडणुकीच्या मैदानात उभे राहिले. 19 अनिल बाबर यांना पाठिंबा दिला आणि आता स्वतः तुम्ही परत पुन्हा निवडणुकीच्या मैदानात स्वतः उतरलाय. एवढ्या मधल्या कालखंडात 2009 आणि 2014 तुमच्याच मतदारसंघातले, तुमच्याच तालुक्यातले गोपीचंद पडळकर निवडणुकीच्या रिंगणात होते. आठपाडीच्या अस्मिता म्हणून त्यांना पाठिंबा द्यावा वाटला नाही का? ते राहायला पाहिजे होते ना बाबा. पक्षानं त्यांना जर जतला पाठवलं आणि हे पाठीमागच्या इलेक्शनमध्ये त्यांना 12 पाठवलं, 14 ते याच मतदारसंघात उभे होते. मग तुमच्या बंधुराजांची उमेदवारी थांबवून दोघातली एक उमेदवारी करता आली असती. आठपाडीच्या अस्मिता म्हणून पडळकरांच्या पाठीशी नाही का उभं वाटलं? त्यावेळेस ही वातावरण नव्हतं, अस्मितेचं वातावरण, अस्मितेचं वातावरण नव्हतं. त्यानंतर हे वातावरण तयार झालं. तुम्हाला तुम्ही 2 अनिल बाबर यांना पण पाठिंबा दिला, सदाशिव पाटलांना पण पाठिंबा दिला. या दोघांनी तुमच्या पाठीशी उभं राहावं किंवा तुमचा पैरा फेडावा असं तुम्हाला वाटत नाही का? आता ते त्यांना वाटलं पाहिजे, मला वाटून काय करायचं? तुम्ही पाठिंबा दिला होता, मग तुमची भूमिका काय याबद्दल? कशाबद्दल? तुम्ही त्यांना पाठिंबा देऊनही ते पाठिंबा देत नाहीत. पाठिंबा देत नाहीत. त्यांना काय वाटतं? आठपाडीतली माणसं गरीब आहेत, मतदान कमी आहे असा एक भास करून देतात. बर. आणि लोकांची दिशाभूल केल्यासारखं होतं. मग ह्याच्यामध्ये आठपाडीचं आता 1,38,000 मतदान झालं. इथं ग्रामीणमध्ये 1,17 आहे, नगरपालिकेचे 43,000 आहे आणि विसापूर सर्कलचं 46,000 मतदारसंघ. हे जी विभागणी केली तर आमचं मतदान जास्त असतं म्हणजे त्यांच्या बरोबरीत आम्ही आलो आहे एवढंच मला सांगायचं. तुमचा आमदारकीवर किंवा विधानसभेवर दावा अधिक आहे? हो, यंदा 100%. तुम्ही यापूर्वी भाजपत होता, भाजप सोडून परत राष्ट्रवादीत शरद पवारांच्या गटात आला. भाजप सोडण्याचं कारण काय? भाजपमध्ये अगोदर चांगलं वाटत होतं पण स्थानिक प्रश्नाला ते काय बगल देतात. म्हणजे मोठी कामं केली, रोडचे कामं केले, उड्डाणपूल केले, बाकी सगळं चांगलं केलं पण
पण स्थानिक प्रश्न जे आहेत, स्थानिक कारखानदारी चांगली चालली पाहिजे. आता ह्या मतदारसंघात आता मी पाठीमागच्या भूमिकेला तर होतो, मग ह्या शहरातले पॉवरलूम बंद पडले, पोल्ट्री बंद पडले, एक प्रदूषणाचं म्हणून एक पोल्ट्रीचं कारण असेल, पण पॉवरलूमला पर्याय काहीतरी द्यायला पाहिजे होतो ना. आता जमीन आहे, शेड आहे, MSEBचं कनेक्शन आहे त्यांच्याकडं, म्हणजे काहीतरी नवीन उद्योग चेंज करून जर दिला असता तर इथली मँचेस्टर असणारं आपल्या मतदारसंघातलं गाव, एवढं मोठं उत्पादन घेणारं गाव, ते काय परिस्थिती झाली आहे त्याची, ह्याचा तरी मग. आणि लहान मोठ्यांना तर रोजगार तर निर्माण करून देत होता, आज 100% बंद पडला. आपल्याकडे अनेक नेते मागच्या 5 वर्षात भाजपात प्रचंड मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू होतं. अनेकांचं असं मत होतं की शांत झोप पाहिजे आणि ईडीपासून सुटका करण्यासाठी आम्ही भाजपमध्ये जातो आहे. तुमचं भाजपमध्ये जाण्याचं कारण काय? ईडीपासून सुटका की मतदारसंघातले प्रश्न? ईडीचा माझा काही संबंधच नाही. माझं काय अकाउंटला बघितलं, आता तुम्ही पत्रकार आहात, आता सगळ्यांनी आपली प्रॉपर्टी अर्ज भरताना लिहून दिलेले, त्याच्यावर नजर तुम्ही टाका. आत्ता तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला, तुम्हाला उमेदवारीचा शब्द दिला होता काय? उमेदवारीबद्दल दोघांनी एकत्रित राहून तुमचा विचार करू असं मला बोललं होतं. कोण? पवारसाहेब का जयंत पाटील साहेब? बोलले होते दोघं, पण दिलं नाही त्याने. तुमची फसवणूक केली? आता तसंच म्हणावं लागेल, म्हणजे आता ते जरी मोठे असले हा शब्द वापरून फसवणूक केली, तरी पण आता ह्यावेळेस ते स्पष्टपणाने दिसतेच ते. बरं, आजपर्यंत जेवढ्या विधानसभा झाल्या आटपाडी तालुक्याला एकदाही संधी मिळालेली नाही, म्हणजे पार्टी म्हणून. मागच्या वेळेला मी अपक्षच आलो होतो 95 बरोबर, आणि नंतर तर आमच्या तालुक्यात मिळालंच नाही. मग आम्ही उभा राहायचं का नाही, म्हणजे एक नागरिक म्हणून आम्ही काय आमच्या व्यथा मांडायचा प्रयत्न करायचं का नाही? एक वेळ खरं म्हणलं तर एवढे मोठे 2 तालुके आहेत, एक वेळ आटपाडी, एक वेळ खानापूर, तासगाव, असं जरी केलं तरी रोटेशननं जर ठेवलं, रोटेशन आणि ज्याला ज्याच्यात तुम्हाला काही गुण चांगले दिसले, मंत्री होणार असेल त्याला रिपीट करावं त्या टर्मवर, एखाद्या टर्मला. जो काम उठावदार काम करणार आहे त्याला रिपीट करायला पाहिजे, रिपीटच करायला पाहिजे, असं आहे ना. मग आता हे 35 वर्ष आपण टेम्पोच्या भोवती आपला आमदार फिरतो. मी जर आमदारकी त्यावेळेस अपक्ष केली नसते टेम्पो दिसला असतं गाव. बरोबर, आम्ही 45 जण त्या विधानसभेमध्ये अपक्ष आलो. बरोबर, म्हणून त्या त्यांनाही गरज होती आमची, आणि त्यांनी भाजप शिवसेनेकडं ठोस अशी काही कामं केलेली नव्हती, आणि त्यांना हे काम चांगल्यापैकी दिसल्यामुळं त्यांनी हे पाठिंबा दिला. तुम्ही आता टेम्पोचा विषय काढला तर आपण परत त्याच विषयाकडे जातोय, त्याला त्याच्याशी संबंधित एक प्रश्न विचारतो. दिवंगत आमदार अनिल बबर यांना टेम्पोचे जनक म्हणतात आणि ती योजना त्यांनी मांडली असं म्हटलं जातं, हे खरं आहे का? त्यांनी मांडली असती, 90 मीच त्यांना आमदार करायला पाठिंबा द्यायला होता. पेपर फाईल घेऊन आत जायचे आणि बाहेर येऊन असे टेबलवर आपटून टाकायचे. त्याच्यातनं मला जाणवत होतं हे काय चाललंय आत, म्हणजे आत काय हे एवढं पाणी आपण उचलू शकत नाही, किंवा ह्याला उचलायचं झालं तर ह्याला पॉवर नाही आणि पैसे नाहीत, ह्या 2 मुद्द्यावरती ते परत बाहेर यायचं आणि हातपाय आपटत ते यायचे. त्याच्यावरनं मला कळत होते की हे आत काय चाललं आहे, त्यामुळं मला ना विलाजानं काय होणार, पण त्यांना विरोध करावा लागला. कामासाठी मी विरोध केला, मी वैयक्तिक म्हणून केलेला नाही. पण टेम्पोची संकल्पना नक्की कुणाची? आम्ही दोघांनीच मांडली होती, अनिल भाऊंनी मी आम्ही दोघांनी मांडलेली होती. आता ते आमदार होते, त्यांच्या लेटर पॅडवरच जाणार, पण आम्ही त्यांच्या बरोबर होतो आणि पाणी आटपाडीला पाहिजे. फक्त खानापूरला त्यांनी मंजूर केलं, त्यांच्यावर आम्ही भांडण केलं, हे वैचारिक भांडण केलं, आणि नंतर मग ह्याला मंजुरी
माझ्या कारकिर्दीत मग ते सगळ्यालाच मंजुरी मिळाली. तुम्ही आमदार असताना हो मंजुरी मिळाली, पैसे निर्माण करायसाठी कर्जरोखे अटपाडीत काढले. मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या उपस्थितीत तो मोठा कार्यक्रम झाला होता. हो म्हणजे पहिला रुपया आटपाडी सांगोल्यामधल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याला दुजोरा दिलेला होता. आत्ता परवा जयंत पाटलांनी असं म्हटलं की आटपाडीचा जो कारखाना आहे त्याचं धुराडा आम्हीच पेटवणार आहे. आनंद आहे. ह्याच्या अगोदरही घ्या म्हणून सांगितलं होतं. म्हणजे ज्यावेळेस बंद पडतोय काय अडचणी आल्या आतल्या मशिनरी 1986 का साखर कारखाना 32 सीझन मी घेतलेत. पाणी नाही, टँकरनं पाणी, ऊस 60 किलोमीटर चालवायचं आणि 200 किलोमीटरवरती मी जात होतो. एवढ्या लांबून ऊस आणून मी 32 सीझन घेतले. मग आता हा कारखाना तसा बंद पडतो काय? जुनी टेक्नॉलॉजी आहे, जराशी मॉडिफिकेशन करायला पाहिजे, त्यामध्ये पैसे कमी पडले आणि हे पैसे खरं हे राजकारणातनं बंद पाडलं. राजकारणातनं बंद पाडण्यात आला. हो बंदच पाडला. कुणी पाडला? आता कसं आहे, जास्त सगळ्याची नावं घेण्यापेक्षा कुणी पाडला आणि माझ्या हातातनं कारखाना काढून कुणी घेतला हे आपल्या पत्रकार म्हणून तुम्हाला चांगलं माहिती. तरी मग स्पष्ट बोला तर बरं होईल. स्पष्ट बोलण्यापेक्षा कसं आहे, नावं घेऊन आपल्या हातातनं गेले त्यांनी चालवणार आहे, शुभेच्छा आहेत माझ्या, पण शेवटी मलाच चालवावं लागेल. आमच्या टीमला तुम्हाला चालवावं लागेल. आता तुम्ही परवा तानाजी पाटलांनी विटेच्या सभेत सांगितलं की आटपाडीत मी लीड देणार सुहास बाबर यांना. तुम्ही तर आटपाडीच्या तालुक्याची अस्मिता घेऊन मैदानात आलाय, काय होईल? मी तिथं एक नंबरनं असणार आहे. जवळजवळ माझा विजय आटपाडीतच आहे. आटपाडीतच विजय? हो. घाटकडून येईल ती मला लीडच असेल या आत्मविश्वासानं सांगतो. खानापूर तालुका आणि विसापूर सर्कल या भागात तुम्हाला लीड मिळणार की? हे मी निवडणूक हे आटपाडी मतदारसंघावरतीच निवडणूक आहे माझी. आटपाडी तालुक्यावर? तालुक्यावरती. आणि खानापूर आणि विसापूर सर्कलचं जे मिळणारं मतदान आहे ते माझं लीड असेल. ते विजयाचं लीड असणार आहे तुमचं. मगाच्या एका प्रश्नाला तुम्हाला घेऊन जातो मी. तुम्ही आणि बापूंनी गोपीचंद पडळकरांना आमदार करू असं जाहीर सभेत बोललं होतं तुम्ही. आम्ही पडळकरांना पुढच्या वेळेस आमदार करू, काय झालं त्या शब्दाचं? आता त्यांना पार्टीनं तिकीट दिल्याशिवाय आम्ही काय त्याला करणार? मी मागच्या त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा करगणीमध्ये जाहीरपणानं सांगितलं 2024 आमदार गोपीचंद पडळकर. आता कसं आहे, गोपीचंद पडळकर एक स्टार प्रचारक असल्यामुळं ते भाजप कुठं पण त्यांना फिरवते आणि कॉन्सन्ट्रेशन एका मतदारसंघावरती त्यांना जर केलं तर चांगल्यापैकी एक कार्य त्या मतदारसंघाचा पण विकास होईल. आत्ताच्या राजकारणात ज्या राजकारण्यांच्याकडे आपण बघतो, त्यांचं जे डावपेचाचं राजकारण, शहकाठशाचं राजकारण, त्या सगळ्याकडे बघता, सगळ्या राजकारणाकडे बघताना तुम्ही खूप साधे आणि सरळ वाटता. मग आत्ताच्या एवढ्या डावपेची राजकारणात तुम्हाला टिकू शकतंय असं वाटतंय? 100% टिकणार. ह्या सगळ्यांच्या पिताश्रींना मी निवडून आणू शकतो, स्वतः निवडून येतो. खरं आहे, दुसऱ्याला निवडून आणणारा खरा माणूस स्वतः निवडून येऊ शकतो आणि दुसऱ्यालाही निवडून आणू शकतो, असं ह्यांच्याकडे काय आहे का? आजपर्यंत तुम्ही किंग मेकर होता, आता किंग व्हायचं आहे. आपल्या वज्रांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाचं तुमचं व्हिजन काय आहे नेमकं, ते जनतेला सांगावं. ह्या मतदारसंघामध्ये आता पाणी आलेलं आहे, पाण्याचं आवर्तन ठरवलं पाहिजे. पाणी आता महापूर आलं की आपल्याला पाणी येते असं नाही झालं पाहिजे. बाजूच्या बागेतलं अकलूज बारामतीकडे गेला 45 दिवसाचं रोटेशन आहे. मी म्हणतो मला 70 दिवसाचं मिळेल, 75 दिवसाचं मिळेल, असं रोटेशन एक 3-4 वेळेला जर आपल्याला मिळालं तर इथला शेतकरी फार कष्टाळा आपल्या मतदारसंघामध्ये. आणि एक नंबरचं क्वालिटी डाळिंब असेल, पेरू असेल, आता तुमचं द्राक्ष असतील, फळभाज्या असतील,
म्हणजे ह्या ज्यात नाविन्यपूर्वक असं क्वालिटीचं मटेरियल निर्माण करतात ह्याला बाजारपेठ आपण निर्माण करणं, त्याचं पॅकिंग हाऊस तयार करणं, प्रत्येक पंचायत समिती गटवार हे आपल्याला करावं लागेल आणि पाण्याचं रोटेशन आणि एम एस सी बी वेळेत त्याला मिळाली पाहिजे आहे. आता एम एस सी बी 3 फेज जरी असली तरी एका फेजला आता करंट कमी येतो, म्हणजे लाईट लागते मोटार उठत नाही. म्हणजे असल्या बारीक सारीक मोठ्या आहेत. सोलरचा एक मोठा प्रश्न आपल्या हातात घेऊ शकतो आपण, ह्याचा उपयोग केला तरी आपल्याला आपले पंप सगळे स्वतः दिवसा चालतील. म्हणजे ह्या अशा अनेक गोष्टी आहेत आणि युवकांच्यासाठी एम आय डी सी असेल, महिलांच्यासाठी बचत गट आहेत, ह्या सगळ्यांना कामं देण्याच्यासाठी शेती ही एकच एवढं उत्पादन आपण करू शकतो की त्यामध्ये सगळ्यांना काम मिळू शकतं. आता विट्यात एम आय डी सी आहे पण पूर्ण क्षमतेनं ज्या क्षमतेनं चालायला पाहिजे तशी चालत नाही किंवा तिथं तेवढा रोजगार निर्मिती होत नाही, काय कारण असेल? त्या पद्धतीनं म्हणजे रोजगार निर्माण करायच्या दृष्टीनं त्या पद्धतीचा त्या योग्यतेचा कारखाना उभा केला पाहिजे. हे अपयश आता मागच्या आमदारांचंच म्हणावं लागेल. म्हणजे हे सगळं शासनामध्ये निर्मिती होते, मग शासनाकडून काय पाहिजे आपल्या भागासाठी हे मागायला पाहिजे का नाही पाहिजे ते कुणी मागायचं? बरोबर. मग आता मी माझ्या मतदारसंघात मला 5 वर्षे मिळाली, मला पाणी हे मुख्यच दिसलं, मग मी त्याच्यासाठी पूर्ण वेळ दिला त्याला. तुमच्या अपक्ष उमेदवारीच्या पाठीमागं नक्की देवेंद्र फडणवीस आहेत की जयंत पाटील आहेत? जनता आहे. जनता आहे. देवेंद्र फडणवीस किंवा जयंत पाटलांचा ह्याच्यामध्ये काही संबंध नाही. राज्यभरात अशी चर्चा आहे 1995 ज्या पद्धतीनं अपक्षांची एक लाट आली, अपक्ष अनेक आमदार निवडून आले, आताही तीच अवस्था आहे. तेव्हा अशी असं म्हटलं जातं की या अपक्षांच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस आहेत. नाही, चुकीचं आहे ते. कुणाचं कोण पुढं मुख्यमंत्री होणार, आघाडीचा होणार आहे का महाविकास आघाडीचा होणार, हे तुम्ही पत्रकार असून सुद्धा तुम्ही सुद्धा मला प्रश्न विचारताय. म्हणजे हे तसं दोघांचंही नाही. तुम्ही आत्ता तुम्ही निवडून आल्यानंतर परत भाजपसोबत जाणार की पवारसाहेब? माझं काम करतील ह्या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत आता मी सांगितले, शेतीच्या पाण्याचे प्रश्न अपुरे राहिलेले, रोजगाराचे प्रश्न, ह्याला जे प्राधान्य देतील त्याच्याकडे मी जाईन. का गुवाहाटीला जायचा प्रसंग आला तर? अजिबात जाणार नाही. मग त्या मागच्या वेळेला मग आम्हाला त्यावेळेसुद्धा ऑफर केले असतीलच की, पण आम्ही असल्या आमिषाला बळी पडलेलो नाही. आणि माझं कॅरेक्टर आहे असं चांगलं, म्हणजे टक्केवारीने कुठं अडकलेलो नाही. मग टक्केवारीत नेमकं अडकलं कोण? आता यूट्यूबवरती तर सांगते, ते ऐकून आम्हाला ते कळायला लागले टक्केवारी. परवाच्या मला टक्केवारीसुद्धा माहिती नव्हती. परवाच्या सभेत माजी आमदार सदाशिव पाटलांनी आरोप केला की आम्ही आणलेल्या निधीत 10% आम्ही टक्केवारी काढली, असा त्यांचा आरोप होता. तुम्ही आत्तापर्यंत भरपूर निधी आणला, तुम्ही किती टक्केवारी काढली असा त्यांचा आरोप आहे. मग तुम्हाला असं म्हणायचं की या दोघांनी पण टक्केवारी घेतली? आता ते दोघं एकमेकावर आरोप करते म्हणजे त्यात काहीतरी म्हणजे हात त्यांचे तिथं बरबटलेत असं मला म्हणावं लागेल. दोघांचे आम्ही असल्या बाबतीत अजिबात नाही. आमच्या बाबतीत हे असलं नव्हतंच माझ्या कारकिर्दी 2000 पर्यंत. त्यानंतर टक्केवारीचा त्यावेळेस तर माझ्या मतदारसंघात टेम्पोचं काम एवढं मोठं काम चालू झालं. एक माणूस सांगा मला की या आमदारांनी आम्ही अपक्ष आमदारांनी ह्याच्यात टक्केवारी घेतली म्हणून. आम्ही जेवढे 45 होतो त्याच्यापैकी एकजणासुद्धा नाव येणार नाही, हे नवीनच नाव आहेत. मधल्या काळात दुष्काळी फोरम स्थापन केला होता, तुम्ही पण त्या दुष्काळी फोरममध्ये होता. आत्ता नेमकी त्या फोरमची अवस्था काय आहे? आता ते फोरम जरासा आमचा वेगवेगळ्या पक्षाला आणि मतदारसंघामध्ये वेगवेगळे वातावरण निर्माण झालं, मतदारसंघ विभागले गेले. आपल्यात आता कसं तासगाव 21 गावं आले, कवठे मंका तासगाव झालं, त्यामुळं आमच्या मतदारसंघामध्ये 1-2 आमदार तिथं 3 आमदारांची ताक म्हणजे इच्छुक तयार झाले असं मी म्हणेन. त्यामुळं हे जरा विखुरलं गेलं, परत होईल. परवा तुमचे बंधू राजे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटायला गेले होते. त्यांनी पाठिंबा जवळपास तिकडं जाहीर केला होता. आत्ता परत ते तुमच्यासोबत आले. त्यांना वाटत होतं की आपण मूळ प्रश्न सोडून राजकारण करणं चुकीचं आहे. कारखाना आपला चालू झाला पाहिजे. आपल्या संस्था एकच संस्था माझी अडचण आहे तेवढी. मग ते चालू झालं पाहिजे. तेवढ्यासाठी मी अर्ज भरले होते. लगेच अपॉइंटमेंट कशी मिळाली त्यांना? मग त्याचेही अनुभव त्यांनी घेऊन आले. म्हणजे लगेच कोण देते? 3-4 वर्ष झाला त्या कारखाना बंद पडला ह्या सगळ्यांनी. परवा म्हणजे तुमच्या उमेदवारीची चर्चा सुरू होती. तुम्ही कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यात बापूंनी खूप आक्रमक भाषण केलं आणि तुम्ही उमेदवारीला उशिरा सुरुवात केली किंवा तयारी उशिरा केली असं म्हटलं होतं. तुम्हाला वाटत नाही उशीर झाला? उशीर झाला की मला, कारण अगोदर सगळा अंदाज कार्यकर्त्यांचा घेतल्याशिवाय आणि कार्यकर्त्यांचा आग्रह असल्यामुळं मी उभा राहिला. माझी इच्छा तसं नव्हतीच माझी, पण कार्यकर्त्यांच्या इच्छेपुढं मग मी बाकीचं सगळं सोडून देतो. माझ्या खिशात काय आहे नाही हे मी बघत नाही. कार्यकर्ता म्हणेल त्याप्रमाणे पुढं पाऊल टाकायचं. आत्ता आठपडीचे अनेक कार्यकर्ते तुम्हाला नोट आणि ओट देत आहेत, हे खरं आहे? हा, अनेक कार्यकर्ते तुम्हाला निवडणुकीसाठी निधी पण देत आहेत. निधी पण देत आहेत आणि मत पण देत आहेत. म्हणजे मला अशी माहिती मिळाली की तुमच्या रोजच्या गाडीचा पण खर्च कार्यकर्ते उचलत आहेत. सगळं 100%. आत्ताच्या काळात पेड कार्यकर्त्यांचा जमाना आहे. डाब्याचं कुपन आणि काय पॅकेज दिल्याशिवाय कार्यकर्ते हलत नाहीत. मग या काळात इतके कट्टर कार्यकर्ते किंवा निष्पूर्व कार्यकर्ते तुम्ही कसे काय उभे केले? माझ्या वडिलांचे प्रश्न आहेत. आमचे 3-3 पिढ्याचे संबंध आहेत त्या घरांचे. आमचे म्हणजे कार्यकर्ता साधा नाही, कुटुंबच्या कुटुंब आमच्याबरोबर जोडलेले आहेत. त्यामुळे हे एकवटलेलं आहे आणि आम्ही दुष्काळ काय आहे, पाणी काय आहे हे चांगलं जवळून आम्ही बघितले. त्याचे चटके आम्हाला चांगले बसले. त्यामुळं आम्ही ह्यातनं बाहेर पडतो आहे आणि ह्या सगळ्या संस्था चांगल्या आम्ही चा ग्रुप चालवतो आहे. त्यामुळं आमच्यावरती विश्वास आहे. शेवटचा प्रश्न घेतो आणि आपण समोर पड जाऊ. गोपीचंद पडळकर तुमच्याच तालुक्यातले आहेत. आत्ता ते आणि त्यांचे कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेत की कसे आहेत? त्यांची भूमिका त्यांनी जाहीर केलेली नाही अजून. आता कसं हा प्रश्न असा ट्विस्ट केल्यासारखा होतो. सोबत आहेत म्हणलं तर तुम्ही म्हणणार देवेंद्र फडणवीसने तो मला उभा केला असं आहे, आणि नाही म्हणलं तर मग त्यांचा विरोध आहे काय असं तुम्ही म्हणणार. पण त्यांचे कार्यकर्ते आणि आमचे एकच आहेत. त्यामुळं ह्याच्यात काही बदल होणार नाही. म्हणजे पडळकर तुमच्या सोबत आहेत असं तुम्ही म्हणा. मी काय त्यांना कसं राजकारण ते पार्टीत नाहीत, मी अपक्ष आहे असं मला लगेच सोबत आहेत असं म्हणता येत नाही. मागच्या नुकत्या झालेल्या लोकसभेला किंवा त्याच्या आधीच्या लोकसभेला तुम्ही माजी खासदार संजय पाटील यांच्यासोबत निवडणुकीच्या मैदानात होता. त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही काम केलं, त्यांना पाठबळ दिलं. आत्ता तुमच्या सोबत ते आहेत का? आमच्यासोबत असं म्हणत आता त्यांचा पक्ष वेगळा झाला, मी अपक्ष राहिलो. तिथं आमचं दूध संघ बँकेच्या माध्यमातून आमचा तिथं संपर्क आहे लोकांचा. विसापूर सर्कलमध्ये त्यामुळे ते आमची टीम, आमची स्वयंभू आमची टीम आहे. तरी पण आतल्या बाजूनं किंवा असं आतल्या बाजूनं आम्हाला सगळेच मदत करणार आहेत. त्यामुळं काय तशी अडचण केले. जवळपास अर्धा तास अण्णांनी आपल्या प्रत्येक प्रश्नाला खूप चांगली उत्तरं दिली, अत्यंत दिलखुलास उत्तर दिली. तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, अत्यंत मनमोकळेपणे बोललात. तुमचं मनापासून आभार. नमस्ते आणि तुम्हाला वज्रधारीकडून शुभेच्छा. थँक्यू.